आपल्यासोबत. उभी हाय कर. हाय हाय हाय. आणि इथे बघा हा डब्बा आहे. आणि जय शिवराय मित्रांनो. सकाळी आपल्या घरी लाईट गेलेली आहे. आता वाजलेले आहे सकाळचे 7. त्यामुळे एक्सरसाइज आणि मेडिटेशन करत होतो तर म्हणजे काय दिसलं नाही, त्यामुळे मी ते रेकॉर्ड नाही करता आलं मला एक्सरसाइज आणि मेडिटेशन. आता आपण गेलेलो चाललेलो आहे दूध आणण्यासाठी. आता गावात जाऊया. आणि आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं मित्रांनो वेलकम आहे. जे नवीन बघत असतील त्यांचंसुद्धा भरपूर वेलकम आहे. तर ठीक आहे, आता सर्वात आधी दूध घेऊन येऊया. तर मित्रांनो आता दूध घेतलेलं आहे आणि खाणीपाशी आलेलं आहे. हनुमान दादांचं दर्शन घेऊया. जय हनुमान. आणि वातावरण बघा कालच्या सारखंच आहे. जाम झालंय धुक्याने सर्व. आता जाऊया घरी. आता आपण आलेलो आहे घरी आणि वाजलेले आहेत 7:45. आणि बाहेर वातावरण एकदम थंड आहे, त्यामुळे इकडे आम्ही पोल्ट्रीमध्ये चूल पेटवलेली आहे. उई. आणि मस्तपैकी चहा ठेवलेला आहे. आता चहा तयार होतोय, मग आपण चहा घेऊया. हा मस्त थंडगार. अण्णा पाणी आण पेला. प्लॅस्टिकचा वास येतो. उभी आले डायरेक्ट मंडीवरती. शेकते बघा कसे. काय करतेस यास, कशाला केलेस? मेहंदी. ओवीची मेहंदी बघा, ही तुझी मेहंदी आहे. कोणी काढली? दिल तुझ पे बार करे तेरी. थोड़ी सी दे मला. कसलं पाणी प्यार करते सका सकाळी. आत्ता वाजलेत मित्रांनो 8. चहा वगैरे घेतला आपण आणि गहू घेतलेला आहे कोंबड्यांना टाकायला. आता थोडेसेच कोंबडे आहेत आपल्याकडे, बोलूया कोंबड्यांना. आल्या थोडेसेच आहेत आपल्याकडे आता सध्या. Yeah. Yee, yee, yee.
आता वाजले आहेत मित्रांनो 8:30 आणि सगळा बिस्तारा सगळे अंतरुण तसेच पडलेले आहेत। आता मी एवढी 2-3 घडी घातलेले आहेत, आता ही पण घडी घालतो आणि मग झाडू वगैरे मारूया। आणि माझ्या मदतीला माझ्यासोबत आहे ओबी। ओबी हाय कर, असे हाय डोरेमॉन। सर्व आपण अंतरुण काढली, आता देवपूजा करूया। मित्रांनो बघा, हे आता आपल्या गावठ्या कोंबडीने म्हणजे आपल्या प्युअर देशी कोंबडीने अंडी दिलेले आहेत। आणि ही अंडी काय होतं मित्रांनो, कोंबडी एका वेळी म्हणजे सलग 15-20 दिवस अंडी देते, त्यामुळे अगोदर जी अंडी दिलेली असतात ती खराब होऊ नयेत, ती म्हणजे पटकन कधी कधी खराब होतात। आता आपल्याकडे जास्त होत नाही कारण की वातावरण थंड असल्यामुळे, पण एकदम गरम वातावरण असलं तर पहिली दिलेली अंडी खराब होतात। त्यामुळं आमच्याकडे असं म्हणजे तांदूळमध्ये किंवा गव्हामध्ये किंवा कुठल्या पण धान्यामध्ये असं हे करून ठेवतात अंड्यांना, पूर्ण कोंबडी खुडूक होईपर्यंत अंड्यांना असं धान्यामध्ये ठेवतात, म्हणजे अंडी खराब होत नाहीत। मग आता एकदम ती सगळी झालीत 15-20 अंडी की मग ती तोपर्यंत ती रूम टेम्परेचर सारखंच असतं, इथे थोडीशी नॉर्मल गरमी होते, खराब होत नाहीत। मग नंतर आपण तिला खुडूक झाल्यावर तिच्या खाली बसवू शकतो, तिच्या खाली अंडी ठेवू शकतो। हे बघा, आता आपण वरच्या रूममध्ये आलेलो आहे आणि इथे बघा हा डब्बा आहे आणि ही बघा ही दुसऱ्या कोंबडीची अंडी आहेत। 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आहेत, 11 ही अंडी पण बघा तांदळामध्ये ठेवलेली आहेत, खराब होऊ नये म्हणून रूम टेम्परेचरवरती। आणि आता नेहमीप्रमाणे मित्रांनो, आता थोडासा लेट झालेला आहे आणि टोजूला खायला घालायचं आहे, टोजूला खायला घालूया। आला आला टोजू, आता बसूया एडिटिंग करायला, अजून झोपलेलं आहे, 10 वाजलेत। तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 11 आणि मला अंगणवाडीमधल्या ज्या मॅडम आहेत त्यांचा फोन आलेला आणि त्या बोलल्या की बाळाचं ते खाद्य वगैरे आलेलं आहे, ते आपण गेल्या टायमिंगला बघितलं होतं आपल्या ब्लॉगमध्ये आहे का, तुम्हाला बघितलं असेल तर माहीत असेल। ते आता ह्या महिन्याचं सुद्धा आलेलं, ते दर महिन्याला येतं, तर मॅडमने फोन करून सांगितले आलेलं आहे तर घेऊन जावा म्हणून, त्यासाठी आपण एक पोतं घेतलेलं आहे आणि ओबी पण आहे आपल्यासोबत। ओबी हाय कर, हाय हाय। तर आता गावात जाऊया आणि अंगणवाडीतून आपलं जे खाद्य आहे ना ते घेऊन जाऊया। आमची ह्याची आहे वाटतं रेश्माजी का कोणाची, रेश्माजी ना, तुझ्या भावाचं नाव काय ग? ही काय आहे उभी, ही काय आहे गाडी गाडी गाडी, हर्षाने बघ काय बिल्डिंग बनवली, हर्षा बघू इकडे दाखव,
अम्माचे चूचू तिकडे नाही, सरळ जायचं, सरळ. हळू 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 इकडून इकडून या, इकडून या, पुढे पाणी आहे बघ. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 12:30 आणि आपण हे सर्व खाद्य घेऊन आलेलो आहे. यामध्ये 4 पिशव्या गव्हाच्या आहेत आणि 2 पिशव्या आपल्या साखरेच्या आहेत, 2 पिशव्या मुगडाळीच्या आहेत, 2 लाल तिखट आणि 2 हळदीच्या सुद्धा पुढे आहेत. जवळपास मला वाटतंय 25 किलोच्या आसपास वजन असेल हे. आणि ओवी पण होती, ओवी पण अंगणवाडीमध्ये खेळली थोडीशी. आता आम्ही घरी जातो आहे. आता घरी जाऊन तुम्हाला दाखवतो काय काय आपण घेतलंय ते. आपण आलेलो आहे घरी आणि आता हे सोडूया. गहू आणि मुंगी डाळ आणि चना, साखर आणि मुंगी डाळ, लाल तिखट, मिरची पावडर, 2 मिठाच्या पुड्या, टॉप कुक आणि चना आणि हळदी पावडर. आजचं एवढं सगळं सामान आपल्याला भेटले. इकडे या, हे बघा, 1, 2, 3, 4 2 बाळांच्या 2 2 गव्हाच्या पिशव्या आणि मुगडाळीच्या 1.5 पिशव्या आहेत. एक ही कितीची आहे, 1 मिनिट. मित्रांनो, आत्ता वाजलेली आहेत 1 आणि आता आपण जेवायला बसलेलो आहे. आणि मटकीचं कालवण आहे आणि फरसाण पण आहे. हा, हे पण दाखवू का? आणि हो, मी पण जेवते आपल्यासोबत. तर मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत 1:30 आणि आता जेवलो मस्तपैकी आणि लाईट पण गेली आणि आपल्या फोनला रिचार्ज पण नाही आहे, मारलेला नाही आहे. मी थोडंसं सकाळी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतात त्या पप्पांचा फोन घेऊन मी हॉटस्पॉट यूज करून सकाळी ते उठायच्या अगोदर मी ते त्यांचा डेटा यूज करतो आणि हे करतो, आपला व्हिडिओ अपलोड करतो. त्यामुळे मी रिचार्ज पण मारलेला नाही आहे. आता मी मित्रांनो 1:30 थोडंसं जेवलो मस्तपैकी, आता आराम करतो. लाईट वगैरे नाही आहे आज, लाईट पण नाही, तर मस्त टी व्ही बघत बसला असतो. तर आता मस्तपैकी आराम करतो. मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत 5 आणि आत्ता झोपून उठलेलो आहे. 2 वाजता झोपलेलो, आत्ता 5 वाजता उठलेलो आहे आणि पाऊस येऊन गेलेला आहे. बघा, दारामध्ये सगळं पाणी झाले आणि वातावरण पण बघा एकदम थंड झाले. 3 तास झोपलो, पहिल्यांदा दुपारचं एवढं झोपलेलं आहे. थोडंसं अंधार झाल्यागत झाले. आता आपल्याकडे गॅस नाही आहे, त्याप्रमाणे कुऱ्हाड घेऊया आणि आपली इथे इलेक्ट्रिक शेगडी आहे आणि आपली चूल पण आहे, त्यामुळे लाकडं फोड आहे म्हणजे रात्रीची जेवणाची वगैरे व्यवस्था होईल. वातावरण एकदम छान झाले, पाऊस येऊन गेलाय.
त्यातला तर एक लाकूड घेतो कुठलं पण आणि मग फोडतो. हे लाकूड आता आपण फोडायला घेतलेलं आहे. दाखवतो तुम्हाला. काय लावलो कुठे तिकडे पोल्ट्री किसून घेतली सह कढी पत्ता कोणता आणला कड्या मी गेलेलो कढी पत्ता आणायला गिया तुझा पोल्ट्री मा आणि इकडे का होत्या इकडे कशा नाही पडते इकडून तिकडे घेऊन जावा आईने बघा कड्यावरून कडी पत्ता घेऊन आलेली. तर मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत 5:15 आणि ही एवढी लाकडं आपण फोडलेली आहे. एकच वासा फोडलाय आपण, लागेल तशीच फोडतो आणि जास्त फोडली तर वेस्ट जातात, टाकून देतात हे. त्यामुळे थोडीशी राहिली तर मागे जळून थोडीशी राहतात ती टाकून देतात, म्हणून थोडी एकच फोडतो. आता ही उद्या सकाळपर्यंत चालतील एवढी, आणि इकडे पण आहेत थोडीशी. आणि बघा आता चूल पेटवलेली आहे. ही आहे इलेक्ट्रिक शेगडी जी पप्पांनी, मला वाटतं 2 वर्ष झाली तिला, 1.5 वर्ष झाला, 2000 रुपयाला विकत आणलेली ती. तिच्यावरती आता आपण काम करू. आपल्या इकडे घरची चूल पण आहे, पण वनिताला तिकडे जाता येत नाही थंडी वाऱ्यातून, त्यामुळे. आणि इथे कसं, ही जरा फास्ट आहे, तिकडे जायला काय नाही, जाऊ शकते ती, पण ही जरा फास्ट आहे म्हणजे बटनवरती चालते, पाहिजे तसा विस्तू होतो, त्यामुळे हिच्यावरती ती जास्त करून जेवण बनवते गॅस वगैरे संपला तर. आता ठेवली आहे बघा, विस्तू वगैरे मस्तपैकी पेटलेलं आहे आता मग, आणि वातावरण पण एकदम थंड आहे. तर आता चहा वगैरे ठेवूया आणि चहा घेऊया. आणि उभीचं बघा काय चाललंय, टुक टुक काय करते. अरे 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 काय चालली तुझं, मोडून टाकशील बटन. तर मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत 7:00 आणि आपण चहा वगैरे घेतला आणि लाईट गेलेली आहे त्यामुळे काहीच दिसत नाहीये. आता इकडे जेवणासाठी रात्रीची तयारी चालू आहे, भात वगैरे ठेवलेला आहे इकडे. आणि मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच, आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.